नमस्कार, मी प्रोफेसर डॉक्टर जयवंत इंगळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, चंद्राबाई संतापा शेंडुरे कॉलेज हुपरी, जिल्हा कोल्हापूर। महात्मा गांधी विचार चिंतन व्याख्यानमालेत मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो। गेल्या काही दिवसांपासून ही व्याख्यानमाला सुरू आहे। महात्मा गांधींच्या विविध विचारावरती 120 व्याख्यान मी देणार आहे। आजचं हे 45वं व्याख्यान आहे। गांधींनी मंगल प्रभात ही पुस्तिका लिहिलेली आहे। त्या पुस्तिकेत नम्रता या व्रताविषयी, नम्रतेविषयी त्यांनी जे विचार मांडलेत, त्या विचारांचं चिंतन, त्या विचाराची माहिती, महत्व, महात्म्य आज आपण पाहणार आहोत। सुरुवातीलाच गांधी असं म्हणतात की नम्रता हा अहिंसा या शब्दाचाच एक अर्थ आहे। म्हणजे नम्रता आणि अहिंसा यामध्ये फरक नाही असं गांधींना सुचवायचं। ते असं म्हणतात, ही जी नम्रता असते ही नम्रता अभ्यासानं प्राप्त होत नाही, अभ्यास साध्य नाही, अभ्यासानं आपल्या अंगात नम्रता येत नाही, ती स्वभावताच प्राप्त झाली पाहिजे। गांधी म्हणतात, अभ्यासानं कोणाच्या अंगी नम्रता आली हे काही आपल्या ऐकिवात नाही, आपल्या माहितीत नाही। म्हणजे अभ्यास करून नम्रता आली, अभ्यास करून MBBS होता येतं, डॉक्टर होता येतं, वकील, इंजिनियर होता येतं, पण अशा प्रकारे अभ्यास करून, नम्रतेचा अभ्यास करून कुणाच्याही अंगी नम्रता येत नाही, आणि अभ्यास करून कुणाच्या अंगी नम्रता आली असं माझ्या तरी पाहण्यात ऐकिवात नाही असं गांधी म्हणतात। म्हणजे नम्रता ही स्वभावताच प्राप्त झाली पाहिजे। ते असं म्हणतात, एखादा मनुष्य दुसऱ्याला अगदी साष्टांग नमस्कार घालत असेल, दंडवत घालत असेल, पण जर त्याच्या मनात दुसऱ्याविषयी, ज्याला त्याने साष्टांग नमस्कार घातलेला आहे त्याच्याविषयी तिरस्कार असेल, त्याच्या मनात तिरस्कार भरला असेल, तर ही नम्रता नाही, ही लुच्चेगिरी आहे असं गांधी म्हणतात। त्यांनी आणखी एक उदाहरण दिले। त्या असं म्हणतात, एखादा मनुष्य, एखादा साधू असेल, एखादा मनुष्य असेल, तो सतत राम नामाचा जप करत असेल, हातात त्याच्या माळा असतील, रुद्राक्षाच्या माळा असतील, गळ्यात माळा घातल्या असतील, आणि जनतेसमोर, लोकांच्या समोर मोठा साधू म्हणून तो बसत असेल, पण जर त्याच्या मनात स्वार्थ भरला असेल तर तो नम्र नाही, तर तो पाखंडी आहे असं गांधी म्हणतात। गांधी असं म्हणतात, सत्यासारखी जी गोष्ट आहे, ट्रूथ, सत्य, त्या सत्याचं, अशा गोष्टींचं आपण मोजमाप करू शकतो, पण नम्रतेला मोजमापच नाही। आपली नम्रता ही शून्यत्वापर्यंत जाऊन पोहोचली पाहिजे असं गांधी म्हणतात। आपण कोणीतरी आहोत हे भूत जर मनात भरलं तर नम्र भाव उडून जातो आणि आपली सगळी व्रत ही धुळीस मिळतात असं गांधी म्हणतात। आणि म्हणून ते म्हणतात, नम्रता म्हणजे मीपणाचा अत्यंतिक क्षय, मीपणा नष्ट झाला पाहिजे। मनुष्याच्या मनामध्ये जो मीपणा आहे, जो अहंभाव आहे, जो स्वार्थ आहे, जो अहंकार आहे, जो पाखंडीपणा आहे, जी लुच्चेगिरी आहे, ती नष्ट झाली पाहिजे, तरच त्या मनुष्याला नम्र म्हणता येईल, तरच त्या मनुष्याच्या अंगी नम्रता आली असं म्हणता येईल असं गांधी म्हणतात। म्हणजे नम्रता शून्यत्वापर्यंत पोचली पाहिजे, म्हणजे मीपणा नष्ट झाला पाहिजे। आपण कोणीतरी आहोत हे एक प्रकारचं भूतच आहे, आपण कोणीतरी आहोत, आपल्याशिवाय हे जग चालतच नाही, अशा प्रकारचं भूत जर मनात भरलं असेल
तर नम्र भाव राहणारच नाही असं गांधी ते असं म्हणतात. हे फार मोठं विश्व आहे आणि या विश्वामध्ये कोणताही जीव एका कणाहूनही लहान आहे. देहाच्या दृष्टीनं तर आपण क्षणभंगूर आहोत, कारण कालाचं हे अनंत चक्र आहे, हजारो लाखो कोट्यावधी वर्षाचं एक कालाचं चक्र आहे. आणि या कालचक्रामध्ये मनुष्याचं आयुष्य 100 वर्ष जरी आपण धरली तरी या कालचक्रामध्ये कोट्यावधी अब्जावधी वर्षाच्या या कालचक्रामध्ये मनुष्याची 100 वर्ष म्हणजे काहीच नाहीत. 100 वर्षाचा पत्ता सुद्धा लागणार नाही. या भोऱ्यातून आपण निसटलं पाहिजे म्हणजे आपण नम्र असलं पाहिजे. आपण कोणीतरी आहोत असं जर आपण समजून वागलो तर आपण परमात्म्यात मिसळून जाणार नाही. आणि जर आपण परमात्म्यात मिळून जायचं असेल तर आपण कोणीतरी आहोत हा भ्रम ही समजूत हे मनातलं भूत काढून टाकलं पाहिजे असं गांधी म्हणतात. ते असं म्हणतात, समुद्राच्या पाण्यामध्ये एक छोटासा बिंदू असतो, असे अनेक बिंदूंनी समुद्र तार, आणि म्हणून समुद्राच्या पाण्यातील एक छोटासा बिंदू सुद्धा समुद्राच्या थोरवीचा धनी असतो, पण त्याला त्याची जाणीव नसते, एवढा तो नम्र असतो. पण समुद्रापासून वेगळा होऊन हा थेंब हा पाण्याचा एक बिंदू जर मीपणाचा टेंबा मिरवू लागला तर त्या क्षणीच तो सुकून जातो. आणि तो समुद्राचा जो बिंदू आहे, पाण्याचा एक बिंदू आहे, पाण्याचा एक कण आहे समुद्राचा, तो समुद्रात आहे तोपर्यंतच त्याला अस्तित्व आहे. पण जर तो समुद्राच्या पाण्यातला बिंदू जर वेगळा झाला आणि मी कोणीतरी आहे असा जर तो टेंबा मिरवू लागला तर तो सुकून नष्ट होईल असं गांधी म्हणतात. आणि आपलं जीवन सुद्धा, मनुष्याचं जीवन सुद्धा असंच पाण्याच्या बुडबुड्यासारखं आहे, समुद्राच्या पाण्यातील एका थेंबासारखं आहे. आपण जर वेगळं झालो, मीपणाचा टेंबा मिरवू लागलो तर आपण सुकून जाऊ. आणि म्हणून समुद्राच्या पाण्यातील थेंबासारखं आपण नम्र असलं पाहिजे असं गांधी म्हणतात. ते असं म्हणतात, नम्रता किंवा शून्यता ही ओढून ताणून येत नाही. नम्रता शून्यता ओढून ताणून थोडीच येणार असा सवाल ते करतात. आणि व्रतांचं यथायोग्य आकलन केलं असत, जीवन कसं जगावं या संदर्भात गांधींनी काही व्रत सांगितली, सत्य, अहिंसा, सद्भाव, सर्वधर्म संभाव अशी काही व्रत सांगितली. आणि ह्या व्रतांचं जर यथायोग्य आकलन झालं तर नम्रता आपोआपच आपल्या अंगी बांधत जाते असे गांधी म्हणतात. ते असं म्हणतात, सत्याचं पालन करू इच्छिणाऱ्याला अहंकारी होऊन कसं चालेल? म्हणजे ज्याला सत्याच्या व्रताचं पालन करायचं आहे, सत्य तत्वाचं पालन करायचं आहे, तर तो अहंकारी असून चालणार नाही, तर तो नम्रच असला पाहिजे. ते असं म्हणतात की हिंदू धर्मामध्ये नम्रतेचा अर्थ चुकीचा सांगितलेला आहे. नम्र असणं म्हणजे पुरुषार्थहीनता असा अर्थ सांगितलेला आहे, तो चुकीचा आहे. ते असं म्हणतात, नम्रता म्हणजे तीव्रतम पुरुषार्थ. म्हणजे नम्र असणं म्हणजे कमीपणा, अप्रतिष्ठा, पुरुषार्थच नाही अशा ज्या चुकीचं समजुती आहेत त्या काढून टाकल्या पाहिजेत. नम्र असणं, अतिनम्र असणं म्हणजे सुद्धा तीव्रतम पुरुषार्थ असं गांधी म्हणतात. ते असं म्हणतात, परमेश्वर 24 तास विश्रांती न घेता काम करत असतो, समुद्र एका क्षणाचीही विश्रांती घेत नाही. आणि म्हणून आपण नम्र राहून ईश्वर रूपी सागरात मिसळून गेलं पाहिजे असं गांधी म्हणतात. तर अशा प्रकारे महात्मा गांधींनी नम्रता व्रताचं महत्व मंगल प्रभात या पुस्तिकेत सांगितलेलं आहे. नम्रता शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे, नम्रता कशाला म्हणतात त्याची काही उदाहरणं देऊन त्यांनी स्पष्ट केलेला. मनात तिरस्कार भरला असेल आणि तो नुसतं नम्रतेचं नाटक करत असेल, प्रदर्शन करत असेल, तर तो खरा नम्र नाही, ती खरी नम्र
नम्रता नाही, ती लुच्चेगिरी आहे, असा माणूस पाखंडी आहे, स्वार्थी आहे, असं गांधी म्हणतात. मीपणा, अहंभाव, गर्व, अहंकार नष्ट झाला पाहिजे, तरच अंगी नम्रता येते. अभ्यास करून नम्रता येत नाही, ती स्वभावतच असली पाहिजे, असं गांधी म्हणतात. तर अशा प्रकारे आजच्या या गांधी विचार चिंतन व्याख्यानमालेत मी नम्रता, महात्मा गांधींनी नम्रता या विषयी जे काही विचार मांडलेत त्या विचारांचं चिंतन केलेलं आहे. धन्यवाद.